अध्याय पंचवीस मंत्र चार प्रश्नोत्तरे एक मनाचं शांत होणंच स्व अस्तित्व जाणणं आहे का कारण ध्यान करताना जेव्हा मला स्वला जाणायचं असतं तेव्हा मन एकतर बडबड करतं किंवा भजन गुणगुणतं निर्विचार अवस्था येते ती काही क्षणांपुरतीच अशावेळी काय करायला हवं मनाचं शांत होणं म्हणजेच अनुभवावर असणं हे विधान अगदी योग्य आहे मन अंतरंगात जाणं म्हणजेच शांत होणं मन अंतर्यामी जात असेल तरच महावीरासारखी अवस्था प्राप्त होते मन अंदर तो तू महावीर मन शांत होण्याचा अर्थच असा की मन विचारांमागे लपलेल्या अनुभवाला शरण जात आहे जेव्हा मन पूर्णपणे समर्पित होईल तेव्हाच सत्य प्रकट होईल आनंद प्रकट होईल मात्र मनाचं बडबडणं आणि भजन गुणगुणणं यात फार मोठा फरक आहे मन जर भजन गुणगुणत असेल तर समर्पण भाव वाढेल मन बडबड करतंय याचाच अर्थ अद्याप समज कमी आहे मनात थोडा संभ्रम आहे खरं तर मन बडबड करते म्हणूनच सगळी गडबड आहे आणि या बडबडीमुळेच मन कलकल करतंय पण मन भजन गुणगुणतय याचाच अर्थ त्याला काहीतरी आनंद मिळतोय काही गोष्टी त्याला समजत आहेत कारण सेल्फ विषयी प्रेम जागृत झालं तरच ते